न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे बातमी आणि बरंच काही. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला बातमी, अर्थातच सिंधुदुर्गातली. सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोर्टाच्या बाहेर प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. न्यायालय आणि न्यायालयाच्या बाहेर नेमकं काय घडलं, नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्यांना अटक का झाली नाही, आणि एकदा सुनावणी संपल्यानंतर पुन्हा अचानक सुनावणी कशी सुरू झाली, अर्थात याच संदर्भात बातमी आणि बरच काही. अहो किती वेळ फोन लावायचे आम्ही, किती वेळ फोन लावायचे आम्ही, कशासाठी समोर उभे राहू नका. न्यायालयात नेमकं काय काय आणि कसं कसं घडलं, आज दिवसभरात काय नेमकं झालं, आपण एक धावती नजर टाकूया. दुपारी 2:38 आमदार नितेश राणे हे कोर्टात हजर झाले, तर दुपारी 2:39 ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि निलेश राणे हे सुद्धा कोर्टात दाखल झाले. पुढे 2:45 म्हणजे 2:45 विशेष सरकारी वकील प्रदीप खरत हे देखील न्यायालयात पोहोचले. दुपारी बरोबर 2:51 सुनावणीला सुरुवात झाली. न्यायाधीशांनी म्हटलं की तुम्हाला शरण येण्यास सांगितलं पण तुम्ही शरण आला नाही. न्यायालयासमोर हजर राहणं म्हणजे शरण येणं होत नाही, सबब तुमचा जामीन नाकारतो. पुढे 2:55 वकिलांसह नितेश राणे हे न्यायालयाच्या बाहेर पडले. आणि इथेच खऱ्या ड्रामाला सुरुवात झाली. पण ड्रामा झालाच तो तर आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी एखाद्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयात उभे असलेले पोलीस त्याला लगेचच अटक करतात. नितेश राणे यांच्या बाबतीत तसं घडलं नाही. न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही नितेश राणे आपल्या वकिलांसोबत न्यायालयाच्या बाहेर आले आणि आपल्या गाडीत बसून घरी निघाले, पण त्याच वेळेला तिथे पोलीस दाखल झाले. जामीन फेटाळल्यानंतर त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहू. आपल्यासोबत नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, काय निकाल आला? निकाल असं झाला की नामंजूर झालेलं आहे ऍप्लिकेशन, आणि आम्हाला खात्री होती की इथं काय आम्हाला न्याय मिळणार नाही, तर आम्ही आपला जो हायकोर्टमध्ये ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे ते तयारच ठेवलं होतं. आता एक अर्धा तासात होऊन जाईल ऍप्लिकेशन हायकोर्ट. कोणत्या ग्राउंडवर फेटाळण्यात आलेलं काय? आता ग्राउंड वगैरे काय आम्हाला कळलं नाही आहे, बघू. ऑर्डर आम्हाला भेटल्यानंतर आम्ही बोलू तुमच्याशी. साहेब, 10 दिवसाचं संरक्षण होतं आपल्याला, 10 दिवसांचं संरक्षण होतं अटकेपासून. आता संरक्षण असल्यामुळे नितेश राणेंचा जो लिबर्टी आहे कोणी त्याला हात लावता येणार नाहीये, तर त्याच्यामुळे आम्हाला अजून 10 दिवस आहे. 10 दिवसात आम्ही हायकोर्ट मूव्ह करून तिथं प्रयत्न करतो. हे होते प्रसिद्ध वकील सतीश माने शिंदे साहेब. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या न्यायालयामधून त्यांना न्याय मिळाला नाहीये, त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज करण्याची तयारी केलेली आहे, आणि थोड्याच वेळात अर्ध्या तासामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील नितेश राणे हे जामिनाकरता अर्ज करतील. थोड्या दिवस अरुण पेडणेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. हे न्यूज 18 लोकमतशी बोलून सतीश माने शिंदे निघाले खरे, त्यांच्या पाठोपाठ नितेश राणे न्यायालयाच्या बाहेर आले होते. ते आपल्या गाडीत बसले आणि ते आपल्या गाडीतून घरी जायला निघाले, पण आणि इथेच जबरदस्त ड्रामा सुरू झाला. पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि अटकेची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला नितेश राणे यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे हे मध्ये पडले आणि पोलिसांसोबत सुरुवातीला वाद, मग काहीसा संवाद, आणि मग पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली. मला ऑर्डर दाखव, मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवलं तेवढं सांगा. मी स्वतः जातो आणि त्यांना विचारून परत येतो. अहो किती वेळ फोन लावायचे आम्ही, किती वेळ फोन लावायचे आमदार, आम्ही कशासाठी उभे. गाडी जाऊ दे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर पेक्षा काय महत्वाचं आहे मला सांगा, हे कशासाठी थांबवलं आम्हाला? आयोगांना बोलवून घेतो. आणि अशा पद्धतीनं बराच वेळ वादावादी झाली आणि शेवटी अखेर नितेश राणे त्यांच्या वकिलांसह पुन्हा एकदा कोर्टात आत गेले. पोलिसांसोबत सुरू झालेल्या वादावादीनंतर नितेश राणे आणि त्यांचे वकील पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर झाले आणि सुनावणीच्या
प्रक्रिया सुरू झाली. त्यांनी मागणी केली कोर्टात नेमकं काय घडलं पुन्हा एकदा नजर टाकूयात. पुन्हा एकदा सगळेजण पोहोचले कोर्टात. सतीश माने शिंदे म्हणाले की आपल्या वकिलांसह ते तिथे पोहोचले, दाखल झाले आणि मग सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला अटकेपासून संरक्षण दिलंय असं सतीश माने शिंदे यांनी सांगितलं. आमच्याकडे आणखी 4 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे हे देखील त्यांनी नमूद केलं. एवढंच नाही तर पोलीस आम्हाला अटक करू शकत नाहीत याचाही उल्लेख त्यांनी न्यायालयात केला. जेव्हा जेव्हा न्यायालय बोलवेल तेव्हा तेव्हा आम्ही हजर होऊ असं सांगायलाही सतीश माने शिंदे विसरले नाही. त्यांना शुक्रवारपर्यंत अटक करू नका, उच्च न्यायालयात काय निर्णय होईल ते पाहू. अर्थात आपल्या भावाची अटक वाचवण्यासाठी निलेश राणे मैदानात उतरले. त्यांनी पोलिसांशी जोरदार वादही घातला. मात्र हाच वाद त्यांच्या अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागलेत. राणेंचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार वैभव नाईक यांनी पोलिसांशी गैरवर्तन करत हुज्जत घातली. या प्रकरणी प्रशासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी वैभव नाईक यांनी ओरस पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल केली. या संदर्भात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी बातचीत केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने देखील जामीन अर्ज जो आहे नाकारलेला आहे. आपल्यासोबत आमदार आहेत शिवसेनेचे वैभव नाईक, त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया काय आहे. तुम्ही कोर्टाचा निकाल ऐकलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? निश्चितपणे कायदा सगळ्यांना समान असतो आणि ज्याप्रमाणे पोलिसांनी चौकशी केली होती आणि त्यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आक्षेप घेत होते आणि ते आक्षेप आज सगळ्या कोर्टाने खोटे ठरवले आहेत आणि कायदा सगळ्यांना समान असतो. नितेश राणे यांचा शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ल्यामागे हात होता हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे 10 दिवसांची त्यांना मुदत असेल तर ती मुदत संपल्यावर त्यांना अटक ही अटळ आहे. त्यांना थेट अटक कराव्याची तुम्ही मागणी करताय? नाही, मी तो कायद्याचा विषय आहे. परंतु नितेश राणेंना अटक झाल्यानंतर आज कोर्टाने झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी जी पोलिसांची हुज्जत घातली, पोलिसांची दादारी केली आणि या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करा अशी मी लेखी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे उद्या करणार आहे. निश्चितपणे कायदा सगळ्यांना समान असतो आणि ही त्यांची भाषा अरिडावीची या महाराष्ट्रात चालणार नाही हे पुन्हा एकदा पोलिसांनी सिद्ध केलं पाहिजे. माझा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच आज योग्य कार्यपद्धतीमध्ये जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. म्हणजे आता तुम्ही नितेश राणे पाठोपाठ निलेश राणे यांच्यावरती देखील तक्रार दाखल करणार? नाही, नितेश राणे यांचा तर थेट सहभाग संतोष परब यांच्या हल्ल्यामागे होता आणि आज आपण आपल्या वृत्तवाहिनीमार्फत किंवा सगळ्या वृत्तवाहिनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्राने नितेश राणे यांनी च्या अटकेनंतर निलेश राणे यांनी ज्या पद्धतीने पोलिसांची अरेरावी केली त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मग तशी तुम्ही लेखी तक्रार उद्या लेखी तक्रार पोलीस स्टेशनला करा. कणकवली पोलीस स्टेशन, ओरस पोलीस स्टेशन, ओरस पोलीस स्टेशन तुम्ही तक्रार दाखल करणार? आता ते उच्च न्यायालयात ते दाद मागणार आहेत नितेश राणे. खरं तर तो कायदा सगळ्यांना, कायद्याचे सगळे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेतले, उद्या उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी करावेत. कायद्याप्रमाणे जे होईल त्याला आमचा पाठिंबा असेल किंवा त्याच्यावर आम्ही समाधानी असू. परंतु जर अशी कोण रस्त्यावर पोलिसांना दादागिरी करत असेल तर मात्र आम्ही त्या विरोधात असू. आम्ही अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही नक्की आहोत. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत थेट सिंधुदुर्गातून. अजित, आता सिंधुदुर्गातलं मगाशी कोर्टाबाहेरचं वातावरण काहीसं शांत झालंय, काय काय आता होणार सिंधुदुर्गाच्या जमिनीवर, काय होणार आणि मुंबई उच्च न्यायालयात नेमकं काय होणार? मी जी पहिले मुंबई उच्च न्यायालयात काय होईल याबाबत सांगतो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे 4 सुमारास नितेश राणे यांचे वकील आहेत प्रसिद्ध वकील सतीश माने शिंदे, संग्राम देसाई, या दोघांनीही त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फाईल केला होता. तो ॲडमिट झालेला आहे. त्यावरती उद्या तातडीची सुनावणी होणार आहे असं कळतंय. पण उद्या नेमकं 11 स्पष्ट होईल की त्यांनी सुनावणी उद्याच आहे का दुसऱ्या दिवशी कुठली आहे. पण वकिलांचं असं म्हणणं की तातडीची सुनावणी असल्यामुळे ती सुनावणी उद्याच होऊ शकते. हा झाला मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न. या सुनावणीला नितेश राणे हजर राहणार का? तर ते हजर राहणार नाहीयेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते कणकवलीमध्येच राहणार आहेत जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत. म्हणजे उद्या जर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला तर त्यांना कोर्टामध्ये हजर राहावं लागेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये किंवा सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये, तिकडून त्यांना जामीन घ्यावा लागेल तो आणि मग त्यांना कुठेही जाता येईल. पण जर कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला त्यांना सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जाऊन शरण यायला सांगितलं किंवा कणकवली पोलिसांना जाऊन शरण यायला सांगितलं तर उद्या मोठी घडामोड होऊ शकते. हा झाला कोर्टाचा भाग.
आता सकाळी आपण कोर्टातलं वातावरण पाहिलं, त्यानंतर नितेश राणे जे आहेत त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते, तिकडे त्यांचं जे मागे घर आहे तिकडे थांबले होते, त्यानंतर ते साधारणपणे 5:30 सुमारास त्यांचं मुख्य घर जे आहे कणकवलीमध्ये तिथे आलेले आहेत आणि तिथे थांबलेले आहेत। ते सगळ्या घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत, त्यांचं स्पष्टीकरण आहे की ते कणकवली सोडणार नाही जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत। हा सगळा भाग लक्षात घेता नेमकं त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचं कारण काय होतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि होऊ शकतं हा मुद्दा उद्या नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयात देखील अडचणीचा ठरू शकतो। कारण का शरण आल्यानंतर जामीन अर्ज करणं असा एक मुद्दा होता, त्याच मुद्द्यावर बोट ठेवून सिंधुदुर्ग न्यायालयाने आज त्यांचा जामीन अर्ज नाकारलेला आहे, कारण तुम्ही अधिकृतरित्या न्यायालयामध्ये शरण आला नाहीत म्हणून। ठीक आहे अजित, म्हणजे शक्यता अशा आहेत की पुन्हा एकदा हायकोर्ट म्हणू शकतं की स्थानिक न्यायालयामध्ये शरण या, एकदा शरण आल्यानंतर न्यायाधीशांचा पूर्णतः अधिकार आहे की न्यायालयीन कोठडी द्यायची, पोलीस कोठडी द्यायची का काय करायची ते, म्हणजे तोपर्यंत त्यांना जामिनाकरता पुन्हा वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांना अटकही होऊ शकते। अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत। अजित, तुझ्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं फूड ट्रक सध्या वादाच्या भोरात सापडले। या फूड ट्रकवरून भाजपनं स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना थारेवर धरलं आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या मागचं राजकारण काय आहे जाणून घेऊयात। भायखळा परिसरात दिसत असलेले हे फूड ट्रक सध्या वादाचा विषय ठरलेत। पालिकेच्या नियोजन विभागानं महिला बचत गटांना फूड ट्रक सुरू करण्याची परवानगी दिली जरी असली तरीही सर्वच्या सर्व फूड ट्रक यशवंत जाधवांनी आपल्याच वॉर्डात आणल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। यशवंत जाधवांच्या या मनमानीचा निषेध करत भाजपानं त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। ये कहीं ना कहीं पॉलिसी का वायलेशन है और उसकी क्राइटेरिया फिक्स होनी चाहिए, क्योंकि ये कैपिटल इन्वेस्टमेंट है, ये किसी का, किसी नगर सेवक का नहीं है, किसी व्यक्ति का नहीं है, तो इस पे एक धोरण डिसाइड होना, जब तक धोरण नहीं आता है तब तक मुझे लगता है कि ये गैर कानूनी है और इस पे कार्रवाई होनी चाहिए। विरोधी पक्षनेते रवी राजांनी यशवंत जाधवांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे। यशवंत जाधव यांनी सर्व नियमांचं पालन करून प्रशासनाकडनं प्रस्ताव मंजूर करून हे फूड ट्रक घेतलेले आहेत, त्यामुळे चूक झालीच असेल तर ती प्रशासनाची आहे, त्यामुळे प्रशासनाला यशवंत जाधवांवरती कारवाई करता येणार नाही अशी प्रतिक्रिया रवी राजांनी दिलेली आहे। समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांनीही या वादात उडी घेतलेली आहे। गेल्या वर्षी त्यांनी फूड ट्रक घेतले होते, त्यांनी जे फूड ट्रक घेतले त्यांनी वाटून टाकले, त्याचे नंतर जेव्हा कंप्लेंट्स आले महानगरपालिकाने त्याला बॅकफूटमध्ये गेले आणि त्याचं स्थगिती दिले। आता जे महानगरपालिकाने त्याचा परमिशन दिलेलं आहे, महानगरपालिकाने त्याला फंड वाटप केलेलं आहे, आता कसं तुम्ही थांबू शकत आहे? यशवंत जाधव यांच्यानंतर अनेक नगरसेवकांनी फूड ट्रक मिळवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केलेली होती, मात्र फूड ट्रक उत्पन्नाचं साधन ठरत असताना बचत गटांकडनं कोणतीच फी महापालिका घेत नाहीये, त्यामुळे फूड ट्रकला महापालिकेकडनं परवानगी दिली जात नाहीये। भाजपाकडून होणारे आरोप आणि मनपाच्या प्रशासकीय चुकांवरती यशवंत जाधव यांनी थेट बोलणं जरी टाळलं असलं तरीही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण कोणतंही नियमबाह्य काम केलं नसल्याचा दावा यशवंत जाधवांनी केलेला आहे। शिवाय आता यापुढे ट्रकवर कारवाई करायची म्हणजे 30 महिला बचत गट आणि पर्यायानं 300 कुटुंबांच्या तोंडातला घास काढून घेण्यासारखं आहे, त्यामुळे भाजपला या महिलांनी बेरोजगार होणं अपेक्षित आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। या सगळ्या प्रकारात नेमकी चूक प्रशासनाची की यशवंत जाधवांची याचं उत्तर मिळेपर्यंत काही काळ नक्कीच जाणार आहे, मात्र यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघालंय इतकं मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि बातमी आणि बरंच काही मध्ये आता बरंच काही आणि ते खूप छान आहे। बुद्धिमत्तेला काही वय नसतं हे दाखवून दिलं एका सामान्य कुटुंबातल्या अवघ्या 3-3.5 वर्षाच्या रुद्र घुगे याची मुकल्यानं। हा रुद्र घुगे वाशिम जिल्ह्यात सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे। या चिमुरड्यानं आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे। गावातील सरपंचापासून ते प्रधानांपर्यंत सगळ्यांचीच नावं त्याला तोंडपाठ आहेत। इतकंच नाही तर देवांच्या आरत्या, मुखोद्गत, जिल्ह्यातली अधिकाऱ्यांची नावं तोंडावर, या चिमुरड्याचं सामान्य ज्ञान आपल्यापेक्षा
खूप मोठ्या मुलांपेक्षाही खूप जास्त आहे. मी जरा जास्तच कौतुक करतोय, आपण प्रत्यक्षच बघा. तलाठी ग्रामसेवक पांडे हा आहे 3 वर्षांचा चिमुकला रुद्र. सध्या वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची ओळख गुगल बॉय म्हणून होतीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा चिमुकला गुगल बॉय कसा, तर त्यासाठी त्याचं हे थोडस ज्ञान ऐका. केंद्रीय मंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, वाहतूक मंत्री, बांधकाम मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, खासदार, जलसंपदा मंत्री, पर्यटन मंत्री. आता कदाचित तुमचा विश्वास बसला असेल की या चिमुकल्याला गुगल बॉय का म्हणतात ते. या चिमुकल्याला नीट बोलताही येत नाही, पण वाशिम शहरासह राज्याच्या अनेक भागांमधली माहिती त्याला तोंडपाठ आहे. आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा या गुगल बॉयला काही प्रश्न विचारले. आपण त्यालाच विचारूया नेमकं त्याचं ते काही अप्रतिम बुद्धिक्षमता कशी आहे. सरपंच कोण आहे? तलाठी झाटेल, ग्रामसेवक पांडे, तहसीलदार ताले, पंचायत समिती सदस्य सुभाष भुसाते, जिल्हा परिषद सदस्य सुनील लोमले, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत थाटले, आमदार झनत, मुख्यमंत्री थाटले, उपमुख्यमंत्री अजित पवार. 3 वर्षांचा रुद्र सध्या शाळेत जात नाही, पण त्याची बुद्धी एवढी कुशाग्र आणि तल्लख आहे की त्याला जे सांगितलं ते त्याच्या व्यवस्थित लक्षातही राहत. आले तर ते सांगायला टिकला, तर मग प्रत्येक दिवशी मी एक दोन नाव त्याला विचारत होतो. तर मग तो सांगत होता, त्या हिशोबाने मी त्याला 8-15 दिवस महिना समजा जवळपास 1-1.5 महिना त्याची ट्राय घेतली. तर ते म्हणजे त्याचं चांगलं म्हणजे त्याचं लक्ष त्याच्यावर चांगलं वाटलं, त्या हिशोबाने मग त्याच्यावर थोडं मी लक्ष दिलं. नाव वगैरे विचारून पाहिलं त्याचं, तर तेच नाव वगैरे दुसऱ्या दिवशी पण विचारून पाहिलं, तर त्यानं न सांगता त्याच्या मनाने सांगितलं. मग आम्हाला असं वाटलं की याची बुद्धी थोडीशी वेगळी आहे, मग याला जर आपण रोज एक एक नाव वाढवून जर शिकवलं तर त्याच्या लक्षात राहील. आम्ही 1 महिनाभर असंच त्याचं ट्रेनिंग घेतलं. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या रामराव वाडी या लहानशा गावात रुद्र राहतो. त्याच्या या तल्लख बुद्धीचा भविष्यात नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. त्याला ए पासून झेड पर्यंत पण सगळे अध्यक्षरे येत आहे. खरंच या रुद्र घुगेचं या पंचक्रोशीसह जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. किशोर गोमाशी, न्यूज 18 लोकमत, रामरावाडी, वाशिम. एखाद्या सराईत माणसाला सुद्धा असं करून जितक्या पटकन सांगता येणार नाही, त्याच्यापेक्षा कमी वेळात हा रुद्र पटापट उत्तर देत आहे. ग्रेट, कीप इट अप. यासोबतच बातम्या आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.